भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे. राजेश टोपेंच्या मुकड्यामुळे 3 लाख लोकांचा मृत्यू झाला असं लोणीकर यांनी म्हटलेलं आहे. राजेश टोपे म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात असं म्हणत त्यांनी टीका सुद्धा केली आहे. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारनं जनतेला फसवलं असं म्हणत लोणीकरांनी आरोप सुद्धा केलाय. महाविकास आघाडी सरकारनं एकही लस विकत घेतली नाही असाही गंभीर आरोप बबनराव लोणीकर यांनी केलाय. पहिल्या दिवशी इंग्रजी शब्द महाराष्ट्रानं कधी ऐकले नाही ते राजेश टोपेनं सांगितलं की ग्लोबल टेंडर काढायचं आणि 6,000 कोटीची लस विकत घ्यायची सरकारची तयारी. रोज हा मुखडा टीव्हीवर यायचा, बोलाचा भातन बोलाचीच कडी रोज टीव्हीवर आणि नुसत्या गप्पा मारल्या आणि 3 लाख लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात आणि त्याचं बोलणं सुरू झालं की लोक माना हवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचा की मोदीजी आम्हाला लस देत नाही. म्हणजे पहिल्या दिवशी सांगायचं आम्ही ग्लोबल टेंडर काढणार, दुसऱ्या दिवशी सांगायचं की मोदीजी लस देत नाही. मग केंद्र सरकारने लस दिली नसती तर काय झालं असतं महाराष्ट्राचं? मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24